शिरे दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येत आहे खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पाच एप्रिलला राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. सुप्रिया सुळे या कुटुंबियांचेच देणेकरी, अन्य कोणत्याही संस्थेचं कर्ज नसल्याचे स्पष्ट. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्याकडे 4,77,24,559 रुपयांची संपत्ती. आणि मावळ आणि शिरूर मतदारसंघातील स्थानिक युतीचं मनोमिलन झाल्याचं चित्र झालं स्पष्ट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. 5 एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे परिसरातील 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांशी राहुल गांधी स्वतः संवाद साधणार आहेत. NSUI आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम संपूर्ण अराजकीय असून कुठलाही हेतू नसल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय. येत्या 5 एप्रिल 2019 रोजी पुणे येथील हडपसर या परिसरामध्ये लक्ष्मी लॉनमध्ये पुण्याचे जे विद्यार्थी आहेत अशा पुण्यातील विद्यार्थ्यांशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि देशाचे तरुण खासदार आदरणीय राहुलजी गांधी संवाद साधणार आहेत. पुणे शहर हे देशातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा लाभलेलं हे शहर आहे आणि अशा शहरामध्ये एक शैक्षणिक राजधानी म्हणून पुणे शहराकडे पाहिलं जातं. प्रचंड मोठी संख्या ही विद्यापीठांची आणि महाविद्यालयांची पुण्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या इतर राज्यातून सुद्धा कानाकोपऱ्यातून आज विद्यार्थी संख्या मोठी शिक्षण घेण्यासाठी, आपलं भविष्य घडवण्यासाठी पुण्यामध्ये येत असते. अशा विद्यार्थ्यांशी संवाद साधावा ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधींची मनोमन इच्छा होती आणि अशा प्रकारचे संवाद तिन्ही देशामध्ये अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांशी साधलेले आहेत. शेवटी विद्यार्थी हा देशाचं एक भविष्य आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं असं महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे आणि त्यांच्याशी थेट डायलॉग व्हावा ही राहुलजींची मनापासून इच्छा आहे. आणि त्या दिवशी हा संवाद जवळजवळ 1.5 तासाचा कार्यक्रम हा संवादाचा चालेल. सॅम पिट्रोडा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक ज्यांना म्हणलं जातं भारतातील, ज्यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधींबरोबर जवळून काम केलं, असे सॅम पिट्रोडा सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्याकडून 20 लाख रुपये तर सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये घेतले आहेत. त्यांच्यावर अन्य कोणत्याही संस्थेचं कर्ज नसल्याचं स्पष्ट झालंय. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची संपत्ती सुमारे 165,42,89,000 रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात 32 कोटी रुपयांची भर पडली आहे. सुळे कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न सरासरी 6.41 कोटी रुपये असून त्यांनी आपले बंधू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडून 55 लाख रुपये उसने घेतले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अर्जासोबतच जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडे 4,77,24,559 रुपयाची संपत्ती असल्याची माहिती सादर केली आहे. मोहन जोशी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर कर्ज असल्याचं दाखवले. जोशी यांच्याकडे 1,72,380 रुपये रोख असून पत्नी निर्मला यांच्याकडे 1,44,110 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्याचप्रमाणे जोशी यांच्या बँक खात्यामध्ये 8,85,585 आणि पत्नीच्या खात्यात 2,66,727 रुपये असल्याचं स्पष्ट केलंय. मावळ आणि शिरूर मतदारसंघातील स्थानिक युतीचे मनोमिलन झाल्याचे चित्र स्पष्ट झालंय. त्यामुळे शिरूरमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांनी आपला पर्चा जोरात सुरू केलाय. शिवसेनेचे उमेदवार अढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी अखेर आता भोसरीचे आमदार महेश लांडगे देखील प्रचारात उतरले आहेत. शिरूर लोकसभेचे शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील विजयाचा चौकार मारण्यासाठी यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यात भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याशी झालेल्या दिलजमाईमुळे आढळरावांचे पारडे जड झालंय. प्रचारात महेश लांडगे सक्रिय झाले असून आज भोसरी गावठाणातील भैरवनाथ मंदिरात नारळ फोडून युतीच्या प्रचाराची त्यांनी सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे देखील मतदारसंघ पिंजून काढतायत. त्यामुळे निवडणुकीचा खरा धुमाकूळ आता पाहायला मिळतोय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ.
म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सणाला येत्या 11 एप्रिल पासून सुरुवात होणार असल्याने या सणाला मोठ्या उत्साहाने सामील व्हावे म्हणून वाईल्ड विंग्स मीडिया आणि रंगात या दोन्ही पुण्यस्थित कला विश्वात काम करणाऱ्या संस्थांनी शड्डू ठोकलाय. आय वोट नावाने ही मोहीम राबविण्यात येणार असून या जनजागृती मोहिमेची संकल्पना आणि व्यवस्थापन या दोन संस्थेमार्फत केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत मतदान करण्याचं कर्तव्य पार पाडण्याचं आवाहन केलं जाणार आहे. मतदान राजाला मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर करण्यात येईल. भारतीय निवडणूक पद्धती आणि लोकशाहीबद्दलच्या स्वारस्यपूर्ण गोष्टी समाज माध्यमाच्या वापरातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मेनली आम्ही अपील करतोय सगळ्यांना, जनमानसांना, की तुम्ही आपला व्होटिंगचा राईट हा वापरला पाहिजे आणि प्रत्येकाने आवर्जून व्होट केलं पाहिजे. एवढीच एक बेसिक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यात कुठल्याही मी पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही आहे किंवा त्यांना प्रमोट करत नाही आहे, पण इन जनरलच प्रत्येक सिटिझननी हा एक बेसिक राईट जो आपल्याला मिळालेला असतो तो वापरावा, एवढीच आमची इच्छा. एक तरुण म्हणून खूप कंप्लेंट्स असतात, खूप राग असतो आतमध्ये, खूप खूप वाटत असतं की आपल्या देशात असं व्हावं तसं व्हावं, माझ्या आजूबाजूला हे व्हावं ते व्हावं. पण ते सगळं होण्याकरता पहिली पायरी असते ते म्हणजे वोट करणं. आपला इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह पार्लमेंटमध्ये, म्युन्सिपॅलिटीत सगळीकडे पाठवणं, तर मला वाटतं सगळ्यांनी वोट केलं पाहिजे, 100% मतदान झालं पाहिजे ह्याकरता हे आय वोट कॅम्पेन आहे. आणि आम्ही आज कलाकार मंडळी सगळे आवाहन करतो आहे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला की सगळ्यांनी वोट करा आणि आपण ह्या डेमोक्रेसीचा फेस्टिवल सेलिब्रेट करूया. नाही नाही नाही, टार्गेटेड वगैरे असं काही नाही, म्हणजे ज्याला बस सगळे वय वर्ष 18 ते 98 108 जे काय असतील त्या सगळ्यांनी, जे जे कोण वोट करण्यात इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी आपला आळस झटकून जी तारीख असेल त्या दिवशी वोट करा. तरी मला वाटतं की तरुण पिढी जी हॉलिडे एन्जॉय करते त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल एक वोट करा आणि मग पार्टी करा. हां, पण जर तुम्ही वोट करत नाही आहात तर तुम्हाला अधिकार नाही आहे त्या सिस्टीमला दोष देण्याचा. त्यामुळे आमच्यासारख्या किंवा आमच्या पिढीच्या सगळ्यांना ही कळकळीची विनंती आहे. तर टार्गेट केलेलं ऑडियन्स म्हणजे आमची पिढी आहे असं वाटतं मला. निश्चित, माझा मुलगा यंदा ही इज एलिजिबल टू वोट, सो फर्स्ट टाईम वोटर आहे, त्यामुळे मला ह्यावेळेला खूप जास्त वेगळ्या प्रकारची जबाबदारी वाटते की त्यांनीही वोट केलं पाहिजे. आणि आय एम हॅपी की या निमित्ताने आम्ही एक काहीतरी एकत्र येऊन अशा प्रकारचं काहीतरी एक कॅम्पेन केलं आय वोट. आणि प्रत्येक वेळेस कॉन्ट्रोवर्सी झाली किंवा काहीतरी घडलं तरच आम्ही एकत्र येतो असं नाही, कुठल्या तरी चांगल्या कॉज साठी ते पण इतक्या चांगल्या आपल्या इलेक्शनच्या कॉज साठी एकत्र येतोय. दुसरं अजून एक मला सांगायचं की मला आव्हान लोकांना करायचंय की तुम्ही नॉट जस्ट सेलिब्रिटीज, हे कॅम्पेन तुमच्यासाठी आहे, सो तुम्ही पण आमच्या बरोबर असोसिएट व्हा, जास्तीत जास्त अवेअरनेस सोशल मीडियावरती आपण सगळे मिळून क्रिएट करूया आणि 100% मतदान अचीव करूया. शहरातील पाण्याची गळती आणि विविध मार्गाने होणारे पाण्याची चोरी रोखण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेकडून शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांना आणि प्रमुख लाईनवर मीटर बसविण्यात येणार आहे. शहरातील पाणी वितरण आणि व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 350 मीटर बसविण्यात येणार असून आतापर्यंत 60 ते 70 मीटर बसविण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. महापालिका मंजूर कोट्यापेक्षा अधिक पाणी वापरत असून लोकसंख्येच्या तुलनेत दुप्पट पाणी धरणातून उचललं जात आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाण्याला कट लावलाय. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वादानंतर पुणे शहरातील एकूण लोकसंख्या आणि प्रत्यक्ष लागणारे पाणी याबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी महापालिकेने लवकरात लवकर पाण्याचा ऑडिट करून घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिलेत. मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपल्या प्रसिद्धीसाठी पेड न्यूजचा धडाका लावला आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या नजरेतून सुटलेली नाही, त्यामुळे निवडणूक आयोगाने पार्थ पवार यांना नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. लोकसभा निवडणुकीत राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्ता यांनी आचारसंहितेचा भंग केल्यास निवडणूक आयोगाकडून कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे आयोगाकडून उमेदवारांच्या पेड न्यूजवरही बारीक लक्ष दिलं जात आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार हे नवके आहेत. ते राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजितदादांचे पुत्र आहेत. मतदारांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीही नाही, त्यामुळे ते रोज ज्या ठिकाणी जातात त्याची भरपूर प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादीकडून पेड न्यूजचा धडाका असल्याचं कळतंय.
सामस्यातून आणि माणसाच्या मूलभूत गरजांची परिपूर्ती करून शांतता प्रस्थापित करणे हे या विभागाचे काम आहे. यंदा या क्षेत्रात योगदान दिलेल्या व्यक्तींसाठी रोटरी 3131 प्रांतातील रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरतर्फे RCPS 22 अवॉर्ड देण्यात येण्यास सुरुवात करणार आहेत. गेली 32 वर्ष रेजा शाह ट्रस्टतर्फे परस्परांमधील विश्वासावर आधारित सामंजस्य प्रस्थापित करणाऱ्या आणि वारीत मदत करणाऱ्या मौलाना डॉक्टर शबीह एहसान काजमी आणि काश्मीरमधील मुलांना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी सतत कार्यरत असणाऱ्या असीम फाउंडेशनच्या सहसंस्थापक संस्कृती बापट यांना RCPS प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ऋतुजा देसाई यांनी दिली आहे. आमच्या क्लबने एक आंतरराष्ट्रीय शांती परिषद घेतली होती, इंटरनॅशनल अंडरस्टँडिंग अँड पीस सिम्पोझियम. त्याच्याकरता विविध देशांचे वक्ते आणि श्रोतेसुद्धा आले होते. त्याच्यात मग अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, नेपाळ आणि भारतातले बहुधा सगळ्या कोपऱ्यातनं लोक आले होते. नॉर्थ ईस्टमधनं आले, नॉर्थमधनं आले, साऊथमधनं आले. तळेगाव येथील सॉफ्टवेअर परिसरात रस्त्याच्या कडेला बिनदिक्कतपणे कचरा टाकला जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि चाकण वसाहत यांना जोडणाऱ्या इंद्रायणी नदी पूल परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने नदीपात्रात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. कुठल्याही कारवाईला न जुमता नागरिक कचरा थेट नदीपात्रात टाकू लागले आहेत. तळवड येथील सॉफ्टवेअर पार्क परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातोय. उद्योगातील उत्पादन प्रक्रियेतून बाहेर पडणारे टाकाऊ पदार्थ सर्रासपणे नदीपात्रात टाकले जातात. इंद्रायणी नदी परिसरात टाकलेला कचरा थेट नदीपात्रात जात असल्याने पाणी प्रदूषण होत आहे. तळवडे सॉफ्टवेअर पार्क परिसरात बहुराष्ट्रीय IT कंपन्या आहेत. यामध्ये काम करण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही IT अभियंते येत असतात. या ठिकाणी उद्योजक यांची तसेच उद्योगांना भेट देणाऱ्या परदेशी पाहुण्यांची इजा असते. त्यांना अस्वच्छतेचे दर्शन घडते. ख्यातनाम वायोलिन वादिका आणि वायोलिन या जर्मन वाद्याविषयी सखोल अभ्यास विदुषी चारुशिला गोसावी यांच्या सांकेतिक कारकिर्दीविषयी आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तन्मय मेंदळे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन वादन यांना खूप महत्त्व आहे आणि वाद्यकलेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि वाद्यकलेतलं व्हायोलिन हे वाद्य जर्मनीहून भारतामध्ये आलं. साधारण दक्षिणेकडच्या लोकांनी ह्याचा प्रसार प्रचार केला आणि ह्याला मैफलीचं स्वरूप दिलं ते गजाननबुवा जोशी यांनी. आणि साधारण इगोर स्टॅव्हन्स्की यांनी जर्मनीमध्ये याचा शोध लावला असं मानलं जातं. तर आज आपण व्हायोलिन ह्या वाद्याविषयी जाणून घेणार आहोत आणि व्हायोलिन ह्याविषयी चर्चा करणार आहोत ज्येष्ठ व्हायोलिन वादिका विदुषी चारुशिलाताई गोसावी यांच्याशी. नमस्ते ताई. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कशा वळलात? माझे वडील पंडित भालचंद्र देव हे पंडित गजाननबुवा जोशी यांचे शिष्य. पंडित गजाननबुवा जोशी हे खूप मोठं नाव आहे व्हायोलिन क्षेत्रामध्ये. तर त्यांच्याकडे प्रत्यक्ष व्हायोलिनचं शिक्षण वडिलांनी घेतलं आणि वडील घरामध्ये व्हायोलिनचा रियाज करायचे. तर तो ऐकून मला नेहमी असं वाटायचं की घरामध्ये एवढं छान वाद्य आहे तर तेच आपण शिकायला पाहिजे. त्यामुळे त्यांचा रियाज झाला की मी ते वाद्य हातात घेऊन जरा वाजवायचा प्रयत्न करायची. आणि असं करता करता मला त्या वाद्याची गोडी लागली आणि मी व्हायोलिनकडे वळले. शास्त्रीय आणि सुगम असं दोन्ही वादन तुम्ही करता का? त्याविषयी काय सांगाल? तुमच्या मैफलींविषयी जाणून घ्यायला नक्की आवडेल. शास्त्रीय आणि सुगम असं दोन्ही वादन मी करते कारण गजाननबुवांचा वारसा वडील चालवत असल्यामुळे शास्त्रीय वादनात तर मला जास्तच गोडी होती. आणि माझी आई भजनाच्या क्लासला जायची आणि तिचा आवाज छान होता त्यामुळे ती अभंग, भक्तिगीतं, भावगीतं खूप छान म्हणायची. तर ती अमृताहुनी गोड नाम तुझे देवा किंवा सुखदेवासी मागावे ही भजनं खूप छान म्हणायची ती. तर एक दिवस मी ते प्रयत्न केला की अमृताहुनी गोड आपल्याला वाजवता येतं आहे का बघूया व्हायोलिनवर. तर ते जमलं मला आणि मग तेव्हापासून मला सुगम संगीत पण व्हायोलिनवर वाजवावं असं वाटायला लागलं आणि त्यामुळे मग दोन्ही याचा मी रियाज केला आणि दोन्ही सुरू झालं माझं. आणि गाणारं व्हायोलिन आपण म्हणतो प्रभाकर जोग, तर त्यांचाही तुमचा परिचय आहे, तर त्याविषयी काय सांगाल? प्रभाकर जोगांचं गाणारं व्हायोलिन हे तर खूपच छान आहे, तो प्रश्नच नाही आहे काही. पण मलाही असं वाटलं की आपणही शास्त्रीय तर वाजवतोच पण त्याबरोबर सुगम संगीताचेही म्हणजे व्हायोलिनवरच्या गाण्यांचे कार्यक्रमही आपण केले तर त्यातनं लोकांनाही जास्त आनंद मिळेल आणि तो कार्यक्रम खरंच खूप छान म्हणजे आवडतो लोकांना
त्याचं नाव मी व्हायोलिन गाते तेव्हा असं ठेवलं आहे. आणि खूप गर्दी होते कार्यक्रमांसाठी आणि म्हणजे लोकांच्या पसंतीस उतरला आहे तो कार्यक्रम व्हायोलिन गाते तेव्हा. तुम्ही पण स्वतंत्र वादन आणि साथसंगत हे दोन्ही करता का? तर त्याविषयी काय सांगाल? नुकताच तुम्ही एक सैनिकांसाठी कार्यक्रम केला, त्याविषयी काय सांगाल? नुकताच आत्ता म्हणजे फेब्रुवारी 17 फेब्रुवारी 2019 मी सैनिकांच्यासाठी म्हणजे सियाचिन इथे एक सैनिकांच्यासाठी ऑक्सिजन प्रकल्प उभारला जाणार आहे. तर त्याचं काम सौभाग्यवती सुमेधा चिथडे आणि योगेश चिथडे या दाम्पत्याने ते काम हाती घेतलं आहे. आणि आम्हाला त्यांची मुलाखत आम्ही ॲक्च्युली टी व्हीवरती बघितली आणि आम्हाला असं वाटलं की नाही, हे खूप मोठं कार्य आहे आणि ह्याच्यात थोडासा आपला हातभार लागला पाहिजे. म्हणजे कलेचा उपयोग करून आपण हे नक्कीच करू शकतो की जवानांसाठी कार्यक्रम करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे. हे आपलं सामाजिक काम आहे थोडंसं असं मानून मग तो कार्यक्रम आम्ही केला. आणि त्या कार्यक्रमाद्वारे आम्ही जवळजवळ 1.5 लाखाची मदत आम्ही पाठवू शकलो. त्यांचं कार्य खूपच मोठं आहे कलेच्या माध्यमातून. म्हणजे हां, व्हायोलिन गाते तेव्हा हाच कार्यक्रम आम्ही सादर केला आणि त्या कार्यक्रमाद्वारे ही मदत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवली. हा एक आम्हाला मोठा आनंद मिळाला. धन्यवाद ताई. आणि आता दिनमानच्या मंचावर तुमचं वादन ऐकायला नक्की आवडेल. व्हायोलिन ह्या वाद्यातनं अनेक नवरसांची उत्पत्ती होते आणि ती वादनातनं आपल्याला कानी पडते देखील. संगीत विद्याहरण, संगीत सौभद्र, संगीत कान्होपात्रा आणि संगीत शारदा या नाटकांना अनेक कार्यक्रमांमध्ये आणि अनेक स्तरांवर म्युझिक देखील दिलेल्या चारुशीला गोसावी यांच्याशी आपण बातचीत केली. कॅमेरामन शिवाजी साळुंके यांच्यासह तन्मयी मेंदळे, दिनमान न्यूज, पुणे. अलंकृता हा सुरेल गीत रचनातून उलगत जाणारा दागिन्यांची कहाणी सांगणारा कार्यक्रम दिनांक 10 एप्रिल रोजी तारका फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉक्टर रेवा नातू यांचे मंत्रमुग्ध करणारे शास्त्रीय गायन संपन्न होईल अशी माहिती तारका फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष कांटे यांनी दिली आहे. मुद्दाम त्याच्यासाठी लिहिलेले आहेत त्या आम्ही सादर करणार आहोत आणि माझ्याबरोबर माझ्या 4 विद्यार्थिनी त्याच्यामध्ये कोरस गाणार आहेत. क्रांती साठे, सानिका सोहन, आरती मांडके आणि स्नेहल नाईक. आणि उत्तम निवेदन दोघी जणी करणार आहेत, मृणाल धोंगडे आणि मंजुषा उकिडेवे. पण ह्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण दागिने या विषयावर संशोधन करून त्याचे विविध पैलू म्हटले आहेत आणि निवेदन हे नेहमीसारखं त्या गाण्याबद्दल थोडंसं आणि मग गाणं ह्या पद्धतीचं नसून गप्पांमधून हा विषय मांडला जाणार आहे की कुठले कुठले वेगळे पैलू अलंकारांशी संबंधित आहेत. म्हणजे आर्थिक पैलू आहे, सामाजिक पैलू आहे. अलंकार हा एक मोलाचा वारसा आहे जो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवला जातो. त्यासाठी त्याचं सांस्कृतिक महत्त्वही खूप आहे. तर ह्या सगळ्या विषयांचा आपण विचार करत नाही. दागिने म्हटल्यावर नटणं एवढं एकच आपल्या डोक्यात येतं, पण त्याच्या व्यतिरिक्त खूप गोष्टी दागिन्यांशी संबंधित असतात. त्या सगळ्यांचा एक सखोल अभ्यास करून तो निवेदनातून गप्पांच्या रूपात आम्ही मांडणार आहोत आणि त्यासाठी खास लिहिलेल्या रचना आहेत त्या सादर केल्या जातील त्या कार्यक्रमामध्ये. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पाच एप्रिलला राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद. सुप्रिया सुळे या कुटुंबियांचेच देणेकरी, अन्य कोणत्याही संस्थेचं कर्ज नसल्याचे स्पष्ट.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मोहन जोशी यांच्याकडे 4,77,24,559 रुपयांची संपत्ती। आणि मावळ आणि शिरूर मतदारसंघातील स्थानिक युतीचं मनोमिलन झाल्याचं चित्र झालं स्पष्ट। दिनमान बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज।